बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत तसेच बाल हक्क संरक्षण व सुरक्षितेनिमित्त बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी पुणे ते कन्याकुमारी सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. व्हायब्रंट HR प्रोफेशनल असोसिएशन पुणे व कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राम यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उपआयुक्त विकास पनवेलकर, सहाय्यक कामगार आयुक्त अजिनाथ खरात, सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके, सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, चंद्रकांत राऊत, मुजमिल मुजावर, अभय गीते, गजानन बोरसे, कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, कामगार अधिकारी श्रीकांत चोभे, तरन्नुम अत्तार, प्राजक्ता गुरव, व्हायब्रंट HR प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर साळुंके यांच्यासह HR विभागातील सहभागी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुणे ते कन्याकुमारी असा या सायकल रॅलीचा एकूण 11 दिवसांचा प्रवास असून एकूण 51 युवकांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे. दिवसाला 150 किलोमीटर अंतर पार करून मुक्कामाच्या ठिकाणी बालकामगार जनजागृतीसोबतच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार असल्याचे कामगार उपायुक्त पनवेलकर व व्हायब्रंट HR प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष साळुंके यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातर्फे बालकामगार या अनिष्टपतेच्या निर्मूलनासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. यात पुणे जिल्ह्यातील बहुतांश संघटना, कामगार संघटना, मालक संघटना यांचा सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये व्हायब्रंट HR ही जी HR व्यवस्थापकांची संघटना आहे यांच्यामार्फत पण याच्यात सहभाग घेतला आहे. त्यांच्यातर्फे पुणे ते कन्याकुमारी सायकलचं एक हे रॅली, त्याच्यामध्ये ह्या विविध समाजातील विविध अनिष्ट प्रथांचं ते निर्मूलन करण्याविषयी जनजागृती करणार आहेत.